पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? तर मंडळी, आपल्या कुकरेटवाडीच्या थिएटरकडे जर तुम्ही आज बघाल तर दोन असे सिनेमे आज आपल्या भेटीला येत आहेत ज्या सिनेमाची कास्ट बघता आज जवळपास इकडे सणाचं वातावरण असणार आहे. एवढे लोक या मंचावरती आज येणार आहेत, त्यामुळे आजचा एपिसोड कमाल असणार आहेत. दोन असे सिनेमे ज्याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे. या दोनही सिनेमातल्या कलाकारांना या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. एका सिनेमाचं नाव आहे बटरफ्लाय आणि दुसरा सिनेमा आहे फकाट. पहिल्यांदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम बटरफ्लाय. सगळ्या टीमचं मनापासून स्वागत करूयात. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूयात दुसऱ्या सिनेमाच्या टीमला, जोरदार टाळ्या टीम फकाट साठी. जोरदार टाळ्या दोनही टीम साठी झाल्या पाहिजे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरट वाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लहान तोंडी मोठा घास. तर बटरफ्लाय पासून आपण सुरुवात करूयात. महेश सर आज आपल्या बरोबर आहेत. तर सर, बऱ्याच दिवसांनी एक वेगळा सिनेमा तुम्ही घेऊन येत आहे, काय सांगाल या सिनेमाबद्दल? एक तर थोडासा सेन्सिटिव्ह सिनेमा आणि एका बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने सिनेमा डिरेक्ट झाल्यात. अच्छा. म्हणजे मी पहिला सिनेमा आहे तिचा, पण कुठेही वाटणार नाही तो पहिला सिनेमा आहे. असा सिनेमा आहे जो सगळ्या बायका रिलेट करतील. पण तुम्ही जी भूमिका करताय ती काय? आय प्ले अ बॅडमिंटन कोच. आणि त्यामुळे मला जास्त आवडलं, कारण एकतर मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. वा. सो इट वॉज अ रोल विच आय एन्जॉयड डुईंग. आणि समीर ही इज तो खूप इंटिग्रल पार्ट आहे त्या सिनेमाचा. अच्छा. त्या बाईचा ड्रीम फुलफिलमेंटकडे न्यायला तो खूप इंटिग्रल आहे. वा 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 वा. येणार आहे मधुरा यांच्याकडे, आपण काय सांगाल या सिनेमाबद्दल? बटरफ्लाय हा सिनेमा म्हणजे एका सुरवंटाचा फुलपाखरापर्यंतचा प्रवास. अनेकदा काय होतं की बायका संसार करत असताना, हाऊस वाईफ किंवा आपण होम मेकर म्हणतो, त्या आपल्या नवऱ्याची आपल्या मुलांची स्वप्न हीच आपली स्वप्न असं समजून अगदी सुखी असतात, संसार सुखी करत असतात. पण आपलीही काहीतरी वेगळी स्वप्न असू शकतात ही जाणीवच अनेकदा बायकांना नसते. त्या स्वप्नांसाठी मग एखादी बाई काय करू शकते, कसं करते, ही जाणीव होणं सुरवंटाला की आपण फुलपाखरू होऊ शकतो, आपलं आयुष्य रंगीबेरंगी असू शकतं, आपली स्वतःची एक ओळख असू शकते, हे कुठेतरी सांगणारा हा चित्रपट आहे. खरं तर प्रत्येकाच्या घरातली ही गोष्ट आहे. घरातली जरी गोष्ट असेल तरी ती किती गमतीशीर, धमाल आणि मजेशीर असू शकते, किती छोट्या छोट्या मोमेंट्स असू शकतात हे या फिल्ममधनं बघायला मिळतं. वा वा, कमाल कमाल. तर गप्पा सुरूच आहेत, आणखीन सगळ्या कलाकारांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. पण आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या थिएटरकडे वळण्याची. महेश सर म्हटलं ना की एक गोष्ट आहे त्यांचं कोकण प्रेम, सगळ्यांना माहिती आहे की अनेक सिनेमे ते तिकडे शूट करतात, आणि काही सिनेमे इतके गोड आहेत जसं काकस्पर्श आहे किंवा पांघरुण आत्ता आला होता तो त्या काळात घेऊन जाणारा होता. आम्ही असं विचार केला, समजा हा माप के कोण त्या काळात शूट झाला असतं तर त्या काळातले कपडे, त्या काळातले सगळे संवाद, इतकी छान मराठी भाषा बोलणारे, छान म्हणजे ह्यांची मराठी हा. तर तो सिनेमा कसा झाला असता, किती छान झाला असता? तर बघूयात आपण आमचा एक आगळा वेगळा छोटासा सिनेमा. त्यांचा होता हम आपके है कोण, आमचा आहे आम्ही तुमचे हो कोण. बघूयात ना आता ह्या आम्ही तुमचे हो कोण मध्ये काय घडणार आहे. यासाठी सगळ्यांना समोर बसण्याची विनंती करतो. सुरुवातीला आपण जाणार आहोत आपल्या सिनेमातली जी नायिका आहे, दोन बहिणी आहेत, जसे की तुम्ही दोघी बहिणी इकडे बसलेल्या आहातच, तशा दोन बहिणी या सिनेमात सुद्धा आहेत. तर त्यातल्या एकीचं आज लग्न आहे, आणि तिला बघण्यासाठी आपला जो नायक आहे तो नायक येणार आहे.
आणि नायकाचा भाऊ पण येणार आहे त्यांना बघण्यासाठी. हम आपके कोण सगळ्यांनी बघितलं मी काय वेगळं सांगणार आहे, पण हे बघताना तुम्हाला जरा काहीतरी आज वेगळं जाणवणार आहे. तर पहिल्यांदा आपण जाऊयात नायिकेच्या घरी जिकडे लगबग सुरू आहे. इमू 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 हा तुमच्याकडे इमू पालन केंद्र आहे का? काय हा पक्षी कोणता आहे? अहो पक्षी नाही, बहीण आहे ती माझी. ह्यांची ओळख? मी ह्याचा मोठा भाऊ. अच्छा अच्छा, ज्येष्ठ भ्राता? नाही नाही, वरण भ्राता. त्याच्यावर थोडं साजूक तूप, लिंबू पिळा आणि लोणचं द्या थोडं. वा वा, वरण भ्रात लोणचा कोण नाही कोणचा. ऐक ना बाळा, ती जेवणात काय घेणार ते नाही विचारत आहे तुला. ज्येष्ठ भ्राता, ज्येष्ठ भ्राता म्हणजे मोठा भाऊ असं म्हणते. हो हो, मीच ज्येष्ठ भ्राता आणि मी लास्ट भ्राता. तुम्ही लास्ट भ्राता कसे? माझ्या नंतर आमाज नो भ्राता, म्हणून मी लास्ट भ्राता. आणि हे? हे भ्राता गणेशपुरे. भारतीय गणेशपुरे, भारत गणेशपुरे, आमचे वडील. मी अप्पासाहेब यांचा वडील. बर बर, तात? आता कुठे ताक प्यायची वेळ आहे का? आता ताक नाही, आता फक्त चहाच पिऊ. ताक घेतल्याने ऍसिडिटी स्व होत स्व. फारच पाणसट आहात तुम्ही. तात म्हणजे वडील. असं जसे हे आमचे तात आणि ह्या वात. आमच्या डोका वयात लय वात आणते म्हणून वात. अच्छा अच्छा, तुमचे टोमणे कळतात हो मला. मुली वयात आल्या आहेत, मुली लग्नाच्या झाल्यात, तरी तुमचे टोमणे काही संपत नाही. या दोघी तुमच्याच मुली आहेत? हो, ही पूजा आणि ही सावंत. ही पूजा आणि ही निशा. नाही ह्यांचं ठीक आहे, ह्या ह्यांच्यातला वाटत नाही भ्राता. असू शकत असू शकत. हो, दात कितीही किडलेले असले तरी ज्या दातात चांदी भरली आहे ती चमकायची राहत नाही. आहो आहो, हे कसले उदाहरण देता आहेस तुम्ही वयावया. असू द्या असू द्या, पाहुणे एवढ्या लांबून आलेत, त्यांना बसायला सांगा. ओ हो हो, या या या, बसस्व बसस्व. ऐका ना, तुम्ही संस्कृत नका बोल. एक वेळ रसिकाला इंग्लिश येईल पण तुम्हाला संस्कृत येणार नाही. काय म्हणाला? रसिकाला इंग्रजी येईल, ह्याला संस्कृत येणार नाही. तिला इंग्रजी येतं व्यवस्थित येतं. काय हा काय पंच आहे? ऑफकोर्स येतं तिला. नाही येत. येतं? नाही येत. अरे येतं तर मग मला सांग, माझ्याशी लग्न करशील का? याला इंग्लिश मध्ये कसं म्हणतात? विल यू मॅरी मी? ऑफकोर्स, व्हाय नॉट. मी काय म्हणते, बसून घ्या. मी बसूनच घेतो. वा वा, नाही आता तात्काळ बसूनच घेतो. अरे ओ आओ, हे आओ, काय? अगं बाई, हे मी मघाशी काढलेलं सुखचित्र आहे. सुखचित्र? नाही ओ, हे सुखचित्र नाहीये, हे ओलचित्र आहे. हो तर भिजलं ना मजला. फारच पाणसदात तुम्ही. मी काय म्हणतो,
दात दाखवण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा मुलगी दाखवली तर बरं पडेल. मला मुलगी पसंत आहे. वा 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 वा, खरं सांगू नशीबच काढले हो आमच्या पूजाने. पूजाचा काय संबंध याच्यात? अहो हिचं तर लग्न करावयाचं आहे ना. का अहो ज्येष्ठ आहे ना. अहो पण ही बेस्ट आहे. ह्यांचा नाही का लग्नाचा विचार? इश काय घाई आहे, लहान आहे ना ती, खेळण्या बागडण्याचं वय तिचं, तिचं काय एवढं लग्नाची घाई तुम्हाला? एवढी मोठी झाली आता काय खेळणार ती? अरे फुटबॉल खेळेल, हा हॉकी खेळेल, मोठ्या कुवामध्ये गाडी चालवेल, तुला काय करायचंय? तुझा बघ ना तू, ही वहिनी म्हणून चांगली आहे. हो हो हो, यंदा हिचंच कर्तव्य आहे. हो बर, तुम्ही बसून घ्या ना. बसा बसा, बसस्व बसस्व. बर आता तुम्हाला जर मुलीला काही प्रश्न विचारा वया वया वयाचे असतील तर विचारून घ्या. आपल्याला छंद काय बरे? मला बोलणाऱ्या पोपटाला शिव्या शिकवायला आवडत. क्या बात है, म्हणजे 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 आता त्याला तोंडाला पट्टी लावून ठेवली आहे, नाहीतर तुम्हाला यांना डेमोज दिला असता. बाबा काढता का चिकट पट्टी? डेमो काय काढता चिकट पट्टी? काढू काढतो. नको नको. नाही साध्या शिव्या देतो तो, मूर्ख गाढवा पुकणीचा तुझ्या तिरडीचा मोडला. नको नको, राहू द्या राहू द्या. छान छंद आहे. हो ठीक आहे, बसा तुम्ही. पाहुणे काय करतेत या म्हणायचं? आमची प्रिंटिंग प्रेस होती आता बंद पडली. कशामुळे? ह्याने नोटा छापल्या ना त्यात. बरं मी काय म्हणते, बघण्याचा कार्यक्रम झाला असेल तर पुढची बोलणी करूयात का आपण? मला म्हणजे आम्हाला मुलगी सून म्हणून पसंत आहे. अहो आप्पा माझा पण विचार घ्या ना. तुझा काय विचार घ्यायचा ग? अरे तुला साधा वेटर विचारत नाही हॉटेलमध्ये गेल्यावरती. मेनू कार्ड वाचायच्या आधी तो भजी आणून ठेवतो तिथं प्लेटभर. तुझा काय विचारायचं रे? मी बाप आहे तुझा. तुझं बरं वाईट सगळं मी बघेल. तुझा पण बाप आहे मी. बरोबर आहे, अण्णांचं बरोबर आहे. आणि आमच्या घरात अण्णांचा शब्द म्हणजे शब्द. आणि बाकीच्यांचा? तो पण शब्दच. बरं आता सगळंच बोलणी पण झालेली आहे तर आपण लागली साखरपुडा पण उरकून टाकाया. वया वया वयाच हवा. हो साखरपुडा कशाला, डायरेक्ट लग्नच उरकून. चांगल्या कार्यासे. शुभेच्छा शिखरण. चला 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 चला. त्यांचं नाही का काय होऊ शकत? चला त्यांच्या बरोबर झालंच नाही.
गाणी मंडळी या गोष्टीला बरीच वर्षे लोटली. आता बघूयात काय घडलं. भाऊजी कसं हो झालंय? वा, तिच्या आयुष्याची दोरीच कमकुवत. काय बोलताय तुम्ही? अहो, केसाच्या वेणीने डुक्कर रिक्षा ओढायची ती. कसं शक्य? महागातला शॅम्पू वापरायची. शॅम्पूचा काय संबंध यार? नियतीने आवाज दिला की आयुष्य शॅम्पूष्टात येत. भाऊजी. प्रिन्स बरोबर आहे भ्राताच. होली को कोण टॉवेल लगा सकता? होली को कोण टॉवेल लगा सकता? होली को कोण टाल सकता है? इथं प्रसंग काय जोक कसले करताय तुम्ही? बिझनेसव भाऊजी कसं हो झालंय सगळं? त्याचे झाले असे की आम्ही तिघे गाडीने लांब फिरावयाला जात होतो. ड्रायव्हरचा डोळा लागला घाटामध्ये आणि अचानक गाडी दरीत कोसळली आणि होत्याचे नव्हते. पण तुम्ही कसे वाचलात? आम्ही मागच्या एसटीत होतो. पण मग ताई एकटी का होती गाडीत? तुझ्या ताईने एवढं शॉपिंग केलं, एवढं शॉपिंग केलं, पूर्ण गाडी भरून शॉपिंग केलं. मग आम्हाला म्हणाली की गाडीत तुमच्यासाठी जागा नाही, तुम्ही मागच्या एसटीने येता का? आम्ही म्हटलो ओके. आणि मग आम्ही मागच्या एसटीत होतो. ड्रायव्हरचा अचानक डोळा लागला आणि घाटामध्ये झाला. पण भाऊजी, ड्रायव्हरचा डोळा अचानक कसा लागला? तो सुयोगचा सातारचा सलमान पिक्चर बघत होता. काय? तेव्हाच घडलं हे सगळं. म्हणजे? म्हणजे रात्री पिक्चर बघत होता, जागरण झालं, त्याच्यामुळे डोळा लागला. ठीक आहे. काय काय सावरायला लागत. मला तर भाई काय बोलावं काही सुचना. मग पाठ करून येत जा ना. वेळ काय, प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? सॉरी. ऐक, माझा श्वास अडकला, ऑक्सिजन कमी पडतोय मला. आई मी काय करू? आई थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. पाणी कशाला गं? अगं त्यात पण ऑक्सिजन असतं ना. जाय खप. काहीतरी सांगावयाचे होते. काय? लॉंग टाइम बॅक आय बॉट दिस गिफ्ट फॉर यू. आपल्या हातात तुळीच असते जे गेलं ते आपल्या हातात नाही. ते तसं नाही, मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू बनवली होती. हो, ह्या सगळ्या गोंधळामध्ये ती द्यायचीच राहून गेली. हा द्या ना. अरे वा, यातलं क्रीम कुठे? क्रीम बिस्किट नाहीये ते. नाही ते काही का असो ना, पण क्रीम पाहिजे ना. अहो ते लॉकेट आहे, लॉकेट. आपले फोटो आहेत बघा ना त्याच्यामध्ये. तो माझा डब्बा आहे मावशी. हो हो मुन्ना, घे 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 घे, तुझा डबा घे. हा मर तिकडे. मज्जा कर तिकडे. अरे चहा करते का बासुंदी? आण ना लवकर चहा. हो हो आई. आंटी घे. राहू दे, कलर बघूनच बरं वाटतंय मला. मला स्वतःच काही वाटत नाही. हो, लेकरासाठी जीव तूट तूट तुटतो माझा. मी सहन करेन आयुष्यभर दुःख, पण लेकराची आबाळ होता कामा नाही. खराय खराय तुमचं. लेकराला आई नको का? खराय तुमचं. आणि बाहेरची एखादी बाई आणली असती पण पोराला किती जीव लावणार ती? खरं, त्यामुळे घरातलीच कोणीतरी हवी. घरातली म्हणजे? घरातली म्हणजे कुणीही चालेल. निशा वगैरे. माझा लेकरू बिचारा. अरे लहान आहे का हे?
हे लहान लेकरू आहे का? परवा पोरीला चिट्टी देताना पकडलंय त्याला. खेकडे पकडतो हा, टपरीवर पान खातो लहान आहे का? हातावर बघा काय टॅटू काढलाय, दाखव कुठे ते. हे बघा काय लिहिलंय, काय आहे? रसिका. तुझ्या बापान लिहिली होती का रसिकाची स्पेलिंग बघायची? आर आय के एस एच के रिक्षा येते. लहान आहे का तो? इंग्रजी शिकवण्यासाठीच मुलाला आई हवी, इंग्रजी त्याला शिकता यावं म्हणूनच आई हवी, आणि म्हणूनच निशा हवी आई म्हणून. अरे काय करत नाही इंग्रजीची, आणि इंग्रजी शिकून काय करणार आहे हा? आता हे सर आमचे चांगले इंग्रजी बोलतात, ते लंडनला जाऊन तिकडे शूटिंग करतात, आणि तिकडे जाऊन केला काय ते धक्काच ना. आता त्यांचा एक पिक्चर आहे बटरफ्लाय, तो पिक्चर बघा, इंग्लिश नाव वाटतं ना, म्हणून का त्यांनी काय इंग्लिश ऍक्टर घेतले का? टॉम क्रूज नंतर जेनियाला डिसोजा ह्यांना घेतलं का? मराठीच ऍक्टर घेतले ना त्या? त्या मराठीच आहेत. जेनियाला डिसोजा ते काय असो, महत्वाचं काय? लग्न गरजेचं आहे का? आपण बटरफ्लायचा अर्थ कळला का तुम्हाला? हा माहितीये, पाव बटर मध्ये शेकला की त्याला म्हणतात बटरफ्लाय. तसं नाही, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, बटरफ्लाय आणि फ्लायओव्हर म्हणजे गबस. ते महत्वाचं नाही, लग्न गरजेचं आहे का? लग्न गरजेचं आहे का अप्पा? वेळी अवेळी तुम्हाला जे औषधं लागायची पूजा असताना ती कोण द्यायची? पूजा आता औषधं लागली तर कोण देईल? अरे मी देईन, मी देईन ना. नाही नाही बाळा, तू नको देऊ. फक्त मागे एकदा मला उंदीर चावला होता, तर हा उंदीर मारायचं औषध पाजायला निघाला होता मला. मला उंदीर विषारी असेल तर विषयानी विष मरेल, एवढा अक्कलवान आहे. आपल्याला सुनबाई पाहिजेच आहे. आम्हाला तर आता असं वाटतंय की जावई बापू बोलतायत तेच बरोबर आहे. त्या लहान लेकराचा विचार करता आपल्या निशाचंच लग्न जावई बापूंच्या बरोबर लावून द्यायलाच हवं. काहीतरी तिचं कुणावर तरी प्रेम आहे हो. मला वाटतंय तिला हा निर्णय मान्य आहे. आपण लग्नाची तयारी करूया. अरे अरे माझ्याकडे प्रूफ आहे, प्रूफ आहे माझ्याकडे. काय? हे बघा, हे अनोखी एक झाले ऊन आणि सावली अनोखी गाठ कोणी अनोखी गाठ कोणी बांधली थांबा. अरे थांबा निशा, उद्या निशाई लग्न करू नकोस. भूत 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 आला, भूत लग्न करून घेऊया. तुमच्या मानगुटीवर बसायला चालली आहे मी. अगं तुझं वजन किती? यांनी तर सांगितलं तुम्ही गेलात म्हणून. गेली नाहीये, यांनी घालवली मला. मला म्हणाले तुला एखाद्या सरप्राईज ठिकाणी मी घेऊन जातो. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मांजराला जसं जंगलात सोडतात तसं मला सोडून दिलं. हे पोतं टाकलं माझ्या अंगावर. पण तू तिथनं आलीस कशी? एक बिबट्या आला तिकडे, त्या बिबट्याने पोतं फाडलं आणि मी बाहेर आले. मी बिबट्याकडे बघितलं, बिबट्याने माझ्याकडे बघितलं आणि बिबटा बिबटा औंडा गिळून निघून गेला. हाव लकी. थँक्यू बिबट्या. नाही वाचला तेच नशी. निशा अगं, यांचा आधीपासून तुझ्यावर निशाणा होता. यांना सोडायचं नाही भाऊजी. आपण यांना बांधून पोलिसांकडे देऊया. चुकलं माझ, चुकलं, माफ कर, मी चुकलो. मी तुझ्या बरोबर असं करायला नको होत. पुढच्या वेळी तुला ट्रंकेत घालीन आणि टाळा लावीन वरून. तू बाहेरच येत का म्हणे? चांगला काढून टाकीन आत्मते तुला. तू सोडणार नाहीये मी तुम्हाला. पोलिसांना बोलवले मी. पोलीस या हो. बाऊजी अरे बापरे, दोराने बांधा दोराने.
गेला तो गेला गेला वा वा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. आपण सगळेच आयुष्यात चढ उतारांचा सामना करत असतो. कधी कधी आयुष्य सुरळीत चालतं, पण कधी कधी कठीण प्रसंगांना सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागतं. या परिस्थितीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दबावाला बळी न पडता टफ होऊन सर्व गोष्टींचा सामना करणं. मला महेश मांजरेकर सरांना विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यातला तुमचा ॲक्वा टफ क्षण कोणता, आणि तुम्ही टफ बनून कठीण परिस्थितीचा सामना त्यावेळी कसा केलात? 3 years back मला कॅन्सर डिटेक्ट झाला, त्याच्यापेक्षा मला वाटतं कठीण प्रसंग नाही. ॲक्च्युली हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट, म्हणजे मला असं वाटतं की लोक खूप घाबरतात मी का असं. तुम्ही एकदा ॲक्सेप्ट केलं ना की तुम्हाला खूप सोपं जातं टू फेस इट. बट देन आय एम नॉट द ओनली वन, पीपल हॅव फेस्ड मच मोर देन मी आणि दे हॅव कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. त्यामुळे ते इन्स्पिरेशन आहे. दे आर सो मेनी पीपल हू हॅव म्हणजे भयानक प्रसंगात आपण बाहेर आले, त्यामुळे बट देन एव्हरीबडी हॅज दर ओन प्रॉब्लेम्स आणि माझा प्रॉब्लेम काही स्पेशल नाही. वा सर, तुमच्या या जज्ब्याला कॉटन किंगचा सलाम. आणि तुम्हाला मिळत आहे कॉटन किंग यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर, घेऊन या. आता टफ सिच्युएशनचा सामना करा एकदम आरामात. बटरफ्लाय मधल्या बाकीही कलाकारांशी आपण गप्पा करणार आहोत, पण आता काही वेळासाठी येतोय या बाजूला फक्काटच्या टीमकडे. आता मी येणार आहे. अविनाश सर आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल सर या सिनेमाबद्दल आणि या नावात? फार गंमत वाटते मला फकाट. अनेकांनी प्रश्न विचारला फकाट म्हणजे काय. फकाट अविनाश. अच्छा, फकाट कुठलीही गोष्ट फार विचार करून वगैरे असं काही याच्यामध्ये काही करायचं नाही आहे. त्यामुळे हा धिंगाणा आहे. आपण बऱ्याच वेळेला खूप स्वतःला असं अंतर्मुख 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 करत राहतो, पण काही काळ बऱ्याच वेळेला बराच काळ झगडा केल्यानंतर सुद्धा हाताला काही सापडत नाही, आणि मग आपल्याला एकदम असं झुगारून द्यावं असं वाटतं ना. ते झुगारणारा चित्रपट म्हणजे धिंगाणा, हा जो फकाट आहे फकाट. पर माझ्या कॅरेक्टरविषयी म्हणाल तर त्या कॉन्फिडेन्शियल धिंगाण्याचं उगमस्थान म्हणूया आपण, की जिकडे खोदकाम सुरू होतं ते धिंगाणा घालणारा तो कॉन्फिडेन्शियल धिंगाणा घालणारा कॅरेक्टर मी आहे. त्यामुळे मी माझ्या कॅरेक्टरविषयी फार काही सांगणार नाही. चित्रपट बघा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. तर मंडळी, आज आपल्या थुकरटवाडीमध्ये सीग्रेम्स इम्पिरियल ब्लू पॅकेज ड्रिंकिंग वॉटर यांच्यातर्फे काही पाहुणे आलेले आहेत, जे चला हवाई उद्याचे फॅन्स आहेत, आणि त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी दडलेले काही प्रश्न सुद्धा आहेत. त्यातल्या एका फॅनला संधी मिळणार आहे तो प्रश्न आम्हाला विचारण्याची. बघूयात कुणाला प्रश्न आहे. नमस्कार, काय नाव काय आपलं? महेश. महेशजी, कुणाला प्रश्न विचारायचा आहे? अविनाश दादांना. विचारा ना. तुमच्या बायकोने तुमची न आवडती भाजी जर केली आणि तुम्हाला प्रश्न केला की कशी झाली आहे भाजी, तर तुम्ही काय उत्तर द्याल? असंच देईन मी उत्तर. मी भाजी कशी झाली? उत्तम. तर मला मी कुठल्याही गोष्टीला नकार मी आणि असं नकारात्मक काही उत्तर माझ्याकडे नसतंच कधी. मी पॉझिटिव्हलीच सकारात्मकच उत्तर देतो, त्यामुळे बायकोच आहे असं काही नाही. कुठेही माझं उत्तर पॉझिटिव्हच असतं कायम, त्यामुळे बायकोला तर ऑब्व्हियसली देणारच मी. येस, म्हणूनच तर मी म्हणतो मेन विल बी मेन, जे कुठल्याही प्रसंगातून मार्ग काढतात. रसिका, तू काय सांगते? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे लिली दारूवाला. ती पारसी आहे हे तुम्हाला कळलं असेल. सो या कॅरेक्टरसाठी म्हणून माझी एक पारसी मैत्रीण आहे, जिचंही आडनाव दारूवालाच आहे, तर मी तिच्याकडनं काही पारशी शिव्या शिकून घेतल्या. सलीम हे जे कॅरेक्टर आहे हेमंत डोमिनी जे केलंय, ते मला फारसं लिलीला फारसं आवडत नसतं, त्यामुळे मी अचानक भयानक सीन मध्ये यांना माहिती नव्हतं मी असं काही होमवर्क करून आले, त्यामुळे मी अचानक भयानक काहीतरी पारसी शिवी घ्यायचे. पण द आउटस्टँडिंग ऍक्टर ही इज तो काहीतरी बरोबर त्याच्यावर पण काहीतरी करून दाखवायचा सीन मध्येच, त्यामुळे मला फार मजा आली आहे ओव्हरऑल. पण मला असं वाटतं फिल्म बद्दल आय थिंक दीज पीपल कुड टॉक बेटर. येस, पण मजा येणार आहे ओव्हरऑल. म्हणजे ही आतिषबाजी, प्रत्येक जण मला वेगळा फटाका दिसतो इथे. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या नव्या परवाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या. लहान तोंडी मोठा घास, जे आपले छोटे छोटे फटाके होते ते फुटायला सुरुवात झाली, आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासाठी आता वाट पाहत आहे, कारण या सगळ्यांनीच महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. आजपासून या सगळ्या लहानग्यांची कॉम्पिटिशन सुरू होणार आहे आणि आज त्यांना गुण सुद्धा मिळणार आहेत. बघूयात आज ते आपल्या समोर काय सादर करणार आहेत.
तर मंडळी अशी ही जेवणाची वेळ झालेली आहे, तेव्हा आपण आता जाणार आहोत एका धाब्यामध्ये. पण इथे आता एक अभिनेत्री जेवायला येणार आहे. बघूया ती अभिनेत्री कोण आहे आणि या धाब्यावर आता काय घडतंय. जोरदार डॅने स्वागत करूया मायरा वायकूळ, राजवीर गायकवाड आणि आपलाच अंकुर वाडवे. कमाल. हे काय आहे? ओ माय गॉड, किती गरम होत आहे. चला आता महत्वाचं काम करायचं, एक सेल्फी काढायचं. काय टाकू? डिनर इन दुबई हॉटेल. काय 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 विथ काय? हॅशटॅग शाहरुख खान. कोणाला कळतंय ठाण्यात सेल्फी काढलाय आणि दुबई मधचा हॅशटॅग टाकलाय. उफ, किती गरम होतंय. ओ माय गॉड. अरे कोणी आहे का या हॉटेल मध्ये? अरे मॅडम, अहो तुमचं नाव काय? ओ तुम्हाला माहित नाही, तुम्ही लई फेमस आहे. मी तुमचे सगळे एपिसोड बघतोय. अहो आज तुमचं नाव, हा आताच घाणा झालं, शेरा बघुडे. शेरा बघुडे नाही, शेरिया बुगडे. अव अव ऐकलं ते महत्वाचं आहे. आणि शेरा काय आणि शिरा काय, दोन्ही एकच आहे. पण तुम्ही इकडं कसं काय आणि या टीला? ते जवळच्या गावातच माझ्या सिरियलचं शूटिंग चालू होत आणि खूप भूक लागलेली म्हणून हॉटेल छोटे छोटे तिथे आली. मॅडम ऍक्च्युली कशाचं शूटिंग होत? अरे चला हवा इंडिया, हवा चला उंद्या, चला हवा येऊ द्या असं येते. अव तुम्हाला आलं म्हणजे झालं, आम्हाला कुठे जात काम करायचंय? हो मलाच काम करायचंय. आणि मॅडम चहाची काय जाहिरात करताय ना काय पप्या? मॅडम तुम्हाला सांगतो, तुमची चहाची जाहिरात बघूनच चहा प्यायला लागलो मी. नाही तर दिवस रात्र दूधच पाहिजे म्या. मॅडम तुम्ही जशी चहाची जाहिरात करता ना, तशी माझी बी एक जाहिरात करा. माझा पण एक ब्रँड आहे, त्याला मी माझ्या आजीचं नाव दिले आणि तुम्ही त्याच्या ब्रँड अम्बॉसायडर म्हणजे उर्मिला टोस्ट. उर्मिला टोस्ट? अहो तुम्ही चहाची जाहिरात करता ना, त्याबरोबर टोस्ट पण नाही का की, तेवढंच आपल्याला पैसे मिळत जरा. मी विकत नाही, फक्त जाहिरात करते. बर, ही लाईन एकदा म्हणा तुम्ही. इथे कसं म्हणणार? अहो तुम्ही आमच्या ब्रँड अम्बॅसॅडर आहे. अहो आपल्याकडे पैसा जे हायगे नाही करायचा, ठीक पैसा आहे आपल्याकडे. ठीक पैसा आहे, ठीक आहे पैसा. माझ्याकडे खूप जाहिराती आहे, याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. होय काय? ए पप्या, स्नेहलशी तुमचा नंबर आहे का? एक डेट आहे माझ्याकडे, कुठली डेट हवी? बर पप्या, आपण स्नेहलशी तुम्हाला त्या पशु खाद्याच्या आडला वापरू. अरे 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 काय चाललंय हे? घ्या मॅडम, हे म्हणा इम्युनिटी वाढेल फास्ट का उर्मिला टोस्ट? बाई आजकाल कशावर इम्युनिटी लिहून येते कोरोना आल्यापासून? मागच्या वेळीच लिपस्टिक वर लिहून आलेलं इम्युनिटी. जाऊ दे, काय बोलायचंय मला? बर हे घ्या. म्हणा मॅडम. इम्युनिटी वाढेल फास्ट खा उर्मिला टोस्ट. मस्त झाले, फक्त जास्त चुकले ते आपण एडिटिंग मध्ये करू. बरोबर बोलली तरी याला चुकीतच बोलायचं. आता तुम्ही काहीतरी खाऊन तर घ्या. आणि असं बा आपलंच हॉटेल आहे पप्या, एक मस्त पैकी बटर खारी चिकन घेऊन ये. बटर खारी चिकन, त्यावर मस्त पैकी खारीचा खीस असतोय. अहो माझा डाएट सुरू आहे. मॅडम तुम्ही डाएट डाएट करताय दिवसभर आणि बॅक स्टेज चिमणी पाव खाते तुम्ही. अहो
भजीच्या चुराला गावाकडे चिमणी म्हणतात. जे तुम्ही पावामध्ये घालून खात नाही सगळं माहिती आम्हाला. त्यापेक्षा हे पौष्टिक आहे बघा, हे खावा. आणि कळवा मॅडम, डाएट डाएट म्हणताय तुम्ही आणि रात्रीच मोंदा शेंगदाणे द्या ते चालते का डाएटला? त्यापेक्षा हे पौष्टिक आहे खात. ए पप्या, अजून दोन रोट्या घेऊन रे. नको अहो, टेन्शन का, पैसे मीच देणार आहे. तुम्ही खा. नको, मला नको, भरलं माझं पोट. अब खा ना. अहो नको, मी दर दिवसात 45 मिनिटं डाएट करतो. काय, तुम्ही दिवसांना फक्त 45 मिनिट मध्ये खाता? नाही, दर 45 मिनिटांना खातो मी. ए पप्या, मॅडम साठी सगळे एक एक प्लेट तयार ठेव आणि माझं सगळं पार्सल कर. हा काय शिरा मॅडम, अजून एक विचारायचं होत, ह्या क्षेत्रात कसा आला तुम्ही? म्हणजे काय शिकले, शिक्षण आहे काय तुम्ही? मी सांगत असते, मला इव्हेंट मध्ये शाळेचा स्किटच देऊ नका. आता सोमवार मंगळवार मला चबा बाबा येऊ द्या. त्याला चला हवा येऊ द्या म्हणते. चला हवा येऊ द्या करायला लागेल आणि बुधवारी अंगणवाडीचा जॉबच करायला लागेल. अहो भाऊ कदम, मला दुसरं काही तरी द्या ना स्किट मध्ये. सर, तुम्ही ला मिसळून बतवणी तर घ्या तुम्ही. मला काय बनायचं अजून गप्पा येते काय खायला? नको, भरलं माझं पोट. ए पप्या, किती झाले रे? 5,000. अरे माझं पाकिट कुठं गेलं? माझं पाकिट मारलं काय काय? ए पप्या, तू चोरी केलं नाहीस ना? मी कशाला चोरी? मी मग कसं कुठं भर गेलतो का रे? तुम्हाला चाटवत नाही तर मला कसं आठवणार आहे? बस माझं पाकिट गेलं वाटत. शिरा मॅडम, आताचं बिल भरता का तुम्ही? पोस्टरला आपण ऍडजस्ट करूया 5,000 रुपये. नक्की ना? अहो, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? अरे बाप रे, असं असं क्लिअर करून 5,000 रुपये? पैशांचा ढीग आपल्याकडे. आता कुठे गेला तो ढीग? उर्मिला टोस्ट शूटिंग कधी होणार आहे आपलं? हा हॅलो, बोल रे. हा उर्मिला जी गेली. अरे देवा देवा, आजी गेली. आपलं त्या आयडचं शूटिंग? अहो, तुम्हाला त्या आजचे शूटिंग ते पडले म्हातारी वारला तिकडे. कॅन्सल केलं शूटिंग. अर्ध्या पैशांचं ना लावलाय म्हातारी. ते 5,000 काय? तू मला विचारतो 5,000, मला श्रेया बुगड्याला थांबता देते. बाप रे, चिडली आता श्रेया बुगडे. चिडली? मला सांग, भांडी कुठे धुतात? जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. या 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 या. बाप रे, सेम टू सेम. आतापर्यंत तर आपला पहिला राऊंड सुरू होता ना, म्हणजे त्याच्यामध्ये ओळख झाली तुमची सगळ्यांची. पण आता आजपासून तुम्हाला गुण सुद्धा असणार आहेत आणि ते वेगवेगळ्या बिस्किटांच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला देणार आहे. म्हणजे खारी बिस्किट असेल तर 8 गुण असतील, ग्लुकोज बिस्किट असेल तर 9 गुण असतील आणि क्रीम बिस्किट ज्याला मिळणार आहे त्याला 10 गुण मिळतील. आणि 10 पेक्षाही जर कोणी लईच भारी केलं तर त्याला एक वेगळा आपण ब्लास्ट पण देणार आहे, धमाकेदार ऍक्ट वाला. बघूयात मग आता आज तुम्हाला कुठलं बिस्किट भाऊ कदम देणार. एकतर शिरा बुगडे. आता बघू, महाराष्ट्रातील हेच नाव शिरा बुगडे. आता शिरा बुगडे नाही शिरा आणि काय काय गोष्टी तर खऱ्या होत्या ना, ज्या काय म्हणजे प्रश्न आहे की उद्गार वाचक आहे ते नाही कळते. नाही तेवढं बोलू शकत नाही ग, पण मजा आली. आणि हा तर काय धमालच ऍडवाला होता,
मजा केली त्यांनी आणि खूप धमाल आणि मी मला खूप आवडलंय स्किट तर मला मोह आवरत नाहीये बिस्किटांचा ये धमाल पहिल्यांदा तर तुम्ही दोघांनी जी काही आज धमाल आणलीत या मंचावर ते नाव पण खूप होत छान चला हवा कसं रे चला हवा तुला काय म्हणत होतो तू चवा हवा दवा पण असं असतं लोक प्रेमानं आपलं नाव घेतात कधी कधी ते चुकू शकतं कारण थोडं मोठं नाव आहे ना आपलं चला हवा उद्या एखादा शब्द चुकू शकतो पण असे खूप गोड फॅन्स आजूबाजूला आपल्याला रोज भेटत असतात आणि त्यांचं प्रचंड प्रेम असतं आपल्यावरती तो फॅन तू जबरदस्त केला आणि श्रेया बुगडे तर एक नंबर म्हणजे श्रेया तू लहानपणी कशी होतीस हे तुला बघता आलं असेल हो ऍब्सोल्युटली मला तसंच वाटत होतं ते सगळं सेम चाललंय म्हणून सेम 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 आणि या दोघांनी कमाल मजा केली मस्त खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा दोघांना पण मी देणार आहे क्रीम बिस्किट तर मंडळी खूप छान वाटतंय की आज या दोन सिनेमांच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या लहान तोंडी मोठा कास्ट